हसन मुश्रीफांवरील कारवाई पूर्वनियोजित असल्याचा गौप्यस्फोट आमदार सतेज पाटील यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रेफ यांच्यावर ईडीने केलेली कारवाई, केले कारवाई अत्यंत चुकीची आहे आणि निषेधारा आहे अशी टीका काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली आहे ते म्हणाले केवळ सुडबुद्धीने केलेली ही कारवाई निश्चितच निषेधारा आहे महाविकास आघाडीच्या आमदारांचे मानसिक खच्छीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून अशा खेळी करून केला जात आहे आमदार मुश्रीफ यांच्यावर झालेली ईडीची कारवाई झाली हा सर्व प्रकार पूर्वनियोजित यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने कसा वापर केला जातो याचे आजची ही कारवाई म्हणजे एक उदाहरण आहे कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी आज पहाटे इडीने छापा टाकला सुमारे सव्वीस अधिकाऱ्यांचे पथक असून कागदपत्रांची छाननी सुरू आहे दरम्यान इडीच्या छापेमारीची बातमी सर्वत्र होताच नागरिकांनी मुश्रीफांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता संतप्त कार्यकर्त्यांची यावेळी पोलिसांशी बाचाबाची देखील झाली गडहिंद कागद मुरगुडो मध्ये बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले मात्र मुशेफांनी सर्व व्यवहार सुरू ठेवण्याचे नागरिकांनी आवाहन केले